चला तर मित्रांनो, आज बनवायचे आहेत खारे शंकरपाळे। त्यासाठी लागणार साहित्य मैदा, जिरे, तेल आणि ओवा आणि चवीनुसार मीठ। चला तर आपण स्टार्ट करूया। त्यात आपण जिरे टाकणार आहोत, त्यानंतर ओवा, त्यानंतर मीठ टाकणार आहोत चवीनुसार। आपण मैदा घेतलेला आहे 250 ग्रॅम आणि त्यात तेल टाकणार आहोत। सगळं मिक्स करून त्यात तेल टाकणार आहोत। तेलामुळे छान असे खुसखुशीत होतात। एक चमचा तेल टाकायचं आहे। आता आपण हे करून नंतर मळून घेणार आहोत सगळं मिक्स करून। आता हे पूर्ण तेल मिक्स झालेलं आहे ह्याच्यात, असे त्यात आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहोत आणि तिमणार आहोत शंकरपाळ्याचं पीठ। यात थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पूर्ण शंकरपाळ्याचं पीठ मळून घेणार आहोत। हे पहा, आपलं शंकरपाळ्याचं मीठ मळून झालेलं आहे। हे पहा, अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे शंकरपाळ्याचं। त्याला आपण 10 मिनटं झाकून ठेवून रेस्ट करून, आणि तोपर्यंत आपण गॅस ऑन करून तेल गरम करायला ठेवूया। आपल्याला तेल हे मंदाचेवर ठेवायचं आहे शंकरपाळे तळण्यासाठी। 10 मिनटं झालेले आहेत, आपण प्लेट काढून ठेवले आहे। चला तर आपण गोल गोल करून घेतलेला आहे। आपण थोडा थोडा मैदा टाकून लाटून घेऊ। लाटून घेतलेले आहे, ते आपण काप करू। तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही काप करू शकता, चौकोन किंवा षटकोन आकाराचे किंवा अशा प्रकारे आपण काप करणार आहोत शंकरपाळ्याचे। हे भाग काढून तुम्ही असं म्हणता त्याचे हे करू शकतो। तेल गरम झालेलं आहे, त्यात आपण शंकरपाळे सोडू।
शंकरपाळे असेच मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत. ते फुल करायचं नाही, असे छान भाजले जात लाल छान भाजी द्यायची. आता आपण त्याला जरा हलवून घेऊ. लाल वस्तर तळून घ्यायचे आहेत शंकरपाळे आपल्याला. आपले शंकरपाळे झालेले आहेत आणि छान असे लाल क्रिस्पी तळलेले आहेत. चला ते आपण ते काढून घेऊ त्या प्लेटमध्ये. छान असे आपले कुरकुरे शंकरपाळे तयार झाले पहा. हे पहा, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स, बाय बाय.